लीडर्स म्हटलं की रूढार्थानं आपल्याला राजकीय नेतृत्व आठवतं मात्र राजकीय नेतृत्व हेच फक्त समाजाला पुढे घेऊन जाणारं नसतं विविध क्षेत्रात उत्तम आणि उत्तुंग काम करणारे व्यक्तिमत्व हेच खरं नेतृत्व असतं समाजाचं जे समाजाला विविध टप्प्यावर विविध मार्गानं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि तरीही ते कधीही निवडणुका लढवत नाही आणि म्हणूनच अशा लीडर्सला तुमच्यासमोर आणण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे लीडर्स ही सीरीज. आज या सीरीज मध्ये आपण भेटणार आहोत मेधाताई पुरो कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतो आणि झोपडपट्टीतला गरीब कर्जाशिवायच मरत हे आहे भारतातल्या बँकिंग व्यवस्थेच वास्तव हेच वास्तव नव्वदच्या दशकात ओळखून गरीबाला मदतीचा हात देऊन मेधाताई यांनी मॅक्रो फायनान्सची सुरुवात केली खरं म्हणजे त्या काळी बँकिंगमध्ये मायक्रो फायनान्स हा शब्दही तसा रुळला नव्हता त्या काळात भाजीवाल्याला केलेली दोन हजार रुपयांची मदत आज दोनशे कोटी रुपयांची उलाढाल करते म्हणूनच आजच्या आपल्या लिडर आहेत मेधा सामंत नमस्कार, नमस्कार। मुळात आज आपण पुण्यातल्या अशा वस्तीत आहोत की ज्या वस्तीला तुम्ही पूर्णतः बदलून टाकलेत छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये मॅक्रो फायनान्स ज्या काळामध्ये मायक्रो फायनान्स हा शब्दही नव्हता आज आर बी आय मायक्रो फायनान्सला सपोर्ट करते किंवा अनेक बँका मायक्रो फायनान्समध्ये आहेत त्या काळामध्ये तुम्ही मायक्रो फायनान्स सुरू केला मुळात हे मॅक्रो फायनान्स म्हणजे काय आणि कशा स्वरूपात तुम्ही त्यातून कुटुंब उभी केली आहेत मायक्रो फायनान्स याचा अर्थ लघुवित्त मराठीत शब्द आणि मायक्रो म्हणजे लघु छोट्या प्रमाणामध्ये कर्ज देणं आणि पुन्हा पुन्हा छोट्या कर्जांचा पुरवठा करणं आणि त्यातून ज्या महिला कष्टकरी वर्गातल्या महिला ज्या स्वतःचे छोटे पुना -पुना छोटे व्यवसाय करतात त्यांना सक्षम करणं हे त्याचा उद्देश आहे आणि त्याला छोटे छोटे कर्जाचे डोसेस देणं असं म्हणता येईल आणि त्याचबरोबरीने अन्नपूर्णा परिवाराचं जे एक युनिक मॉडेल आहे त्यामध्ये आम्ही बचतसुद्धा करून घेतो जी आता मी जेव्हा सुरुवात केली अठ्ठावीस वर्षापूर्वी तेव्हा मायक्रो फायनान्स हा प्रचलित शब्दही नव्हता त्यासाठी कोणी काही मदत देत नव्हतं परंतु आता गेल्या किमान पंधरा वर्षात मायक्रो फायनान्स करणाऱ्या खूप कमर्शियल संस्था पण अस्तित्वात आहेत आणि त्यांच्यापैकी बचत फारशा कोणी करून घेत नाही परंतु आमच्या मॉडेलमध्ये आम्ही बचत आणि कर्ज पुरवठा गरीबाला गरज असते ती पैशाची किंवा एका छोट्या इन्व्हेस्टमेंटसाठी कॅपिटलची अगदी मुद्दल गरजेची असते आणि ती गरज कुठे जाणवली तुम्हाला ती गरज ज्यांच्याबरोबर जाणवली ते शेवंताबाई आज इथे आहेत आपल्या सोबत आणि त्या माझ्या गोसाविल्या पहिल्या सभासदे मी बँक ऑफ इंडियात नोकरी करत असताना ज्या पौडफाटा भाजी मार्केटमध्ये भाजी विकत घ्यायला जायचे तर तिथे मी शेवंताबाईंना भेटले त्या तिथे कांदे बटाटे विकत असायच्या आणि त्या खाजगी सावकाराकडून कर्ज घेतात हे मला दिसायचं आणि मग त्याच नाही तर त्यांच्याबरोबरीच्या त्या मार्केटमधल्या पौडफाट्याच्या मार्केटमधल्या अनेक महिला जिथून माझं ब्रांच ऑफिस बँक ऑफ इंडियाचं ब्रांच ऑफिस दोन किलोमीटरवर होतं आणि मला खाजगी सावकारी तिथे स्पष्टपणे प्रच्छन्नपणे डोळ्याला दिसत होती आणि पंधरा टक्के व्याजाच्या दराने ह्या महिला हजार रुपयाचं भांडवलासाठी दिवसभर त्या राबराब रा पंधरा टक्के मासिक व्याज आणि खाजगी सावकार आजही सात आठ दहा टक्के घेतात आजही आजही पण तेवढं मासिक व्याज कारण महत्वाचं म्हणजे काय ह्या महिलांकडे कोणचंही तारण नाही Hmm. जामीनदार नाही okay. आणि त्यामुळे कुठल्याही बँका ह्यांना कर्ज द्यायला तयार नाहीत okay. अशा विशिष्ट अवस्थेत अडकलेल्या महिला खाजगी सावकारांकडून सतत त्यांची लुबाडणूक होत असते मग त्या कांदा बटाट्याला पैसे किती किती रुपयाच मदत केली तुम्ही हजार रुपयाच्या भांडवलावर कांदा बटाट्याचं एक आ, दोन महिन्याला पुरेल एवढं भांडवल व्हायचं हे मी नव्वद एक्क्याण्णव सालची गोष्ट सांगते जेव्हा आम्ही सुरुवात केली आणि त्या त्या भांडवलावरती त्यांचं म्हणजे कॅपिटल रोल ऑन करणं ज्याला म्हणतो तेवढ्या भांडवलावर त्यांचा व्यवसाय उभा राहू शकायचा hmm. आणि हजार रुपये भांडवल फक्त नऊ भाजीवाल्यांना मी पुरवलं तिथून आज आमचा दोनशे कोटीचा पोर्टफोलिओ अन्नपूर्ण महिला कोऑपरेटिव्हचा उभा आहे अगदी किती कुटुंब उभी राहिले आत्तापर्यंत सव्वा लाख कुटुंब त्या आमच्याशी जोडलेली आहेत आणि आली गेली असं धरून दोन एक लाख कुटुंबांना सहज अन्नपूर्ण परिवारांनी मदत केली दोन एक के लाख कुटुंब एखाद्या संस्थेच्या माध्यमातून उभी राहणं रोजगाराच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून आणि त्यातून एक वस्ती सुधारणं खूप मोठं यश आहे आपण सातत्यानं बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या मायक्रो फायनान्स मॉडेलची चर्चा करत असतो मोहम्मद युनूस हे मेदाताईंच्या जवळचे स्नेही आहेत आपण त्या मॉडेलला आणि या मॉडेलला कम्पेअर करू शकतो का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू ताई बांगलादेशच्या मॉडेलची तर खूप चर्चा झाली तुम्ही कसं बघतात त्या मॉडेलकडे आणि तुमच्या मॉडेलपेक्षा ते मॉडेल काही वेगळं आहे का बांगलादेशमधलं ग्रामीण बँकेचं जे मॉडेल आहे डॉक्टर प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी उभं केलेलं ह्या मॉडेलची अनेक वैशिष्ट्य आहेत मी महत्त्वाची दोन तीन वैशिष्ट्य सांगेन की एकतर तो एकोणीसशे पंच्याहत्तर साली मायक्रो फायनान्सचा पहिल्या प्रयोगांमधला एक प्रयोग होता त्यापैकी अजून दोन तीन प्रयोग भारतात पण झालेले आहेत सेवा बँक अहमदाबादच्या निमित्ताने आणि माझे वडील कॉम्रेड दादापुरव आणि माझ्या मातोश्री पद्मश्री प्रेमातेईपुरोव यांनीही बँक लिंकेज मॉडेल त्याच काळात सुरू केलं बांगलादेशमध्ये ह्या मॉडेलला प्रचंड यश मिळालं आणि ते वाजवीसुद्धा आहे त्याचं कारण असं आहे की बांगलादेशमध्ये सह आ, सहकारी काय किंवा सरकारी कुठल्याच प्रकाराचं बँकिंग अस्तित्वात नव्हतं एक दुसरी गोष्ट बांगलादेश छोटेखानी देश आहे त्यामुळे संपूर्ण देशाचा कायापालट शक्य होता महाराष्ट्रापेक्षाही छोट्या साईजचा सा आहे आणि बांगलादेशमध्ये सर्वत्र गरिबी पसरलेली होती आणि त्याच्यात निश्चितच मोहम्मद युनुसांनी खूपच मोठं काम केलं आता त्या मॉडेलचं आणि अन्नपूर्णाची तुलना जर करायची झाली तर मात्र मी ते मॉडेल कॉपी पेस्ट केलं नाही मी ते मॉडेल मी मायक्रोफायनान्स सुरू केलं नव्वद एक्क्याण्णव साली आणि मी साधारण दोन हजार तीन चार साली पी एच डी केली त्यावेळेस मी त्या मॉडेलचा अभ्यास केला परंतु इथे माझ्या ज्या या मैत्रिणी सहकारी आहेत जेवंताबाई यांचं बी तिथे आहेत नंतरच्या ह्या महिलांच्या बरोबर प्रयोग करत मी गटाचं मॉडेल बांधलं त्यामुळे पाच बायकांचं एक गट म्हणजे एकजूट एकमूठ हे आमचं मॉडेल आहे हे आमचं आम्ही इथे उभं केलेलं मॉडेल आहे आणि त्यामध्ये फरक एवढाच की इकडे भारतामध्ये देश मोठा आहे त्यामुळे संपूर्ण देशाचा कायापालट एका रात्रीत किंवा अनेक रात्रीत शक्य नाही म्हणजे मी साधारणतः तीस वर्ष ह्या क्षेत्रात आहे तरी पण मी ठामपणे म्हणू शकते की पुणे सर्व शहरभर आम्ही अन्नपूर्णा परिवार आहे हडपसरपासून देहू रोडपर्यंत मुंबईमध्ये दे धारावीपासून कल्याणपर्यंत एवढ्या वस्त्यांचा कायापालट म्हणता येणार नाही परंतु त्यांच्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन हे आम्ही नक्की ह्या मायक्रो फायनान्स आणि मायक्रो इन्शुरन्समधून करू शकलो भारतामध्ये अजूनही बँकांचा ॲप्रोच खूप वेगळा आहे बँका स्वत मायक्रोफायनान्स करत नाहीत आमच्यासारख्या महिला महिला संस्थांना कर्ज देतात परंतु माझी वैयक्तिक गॅरंटी आजही बँका घेतात म्हणजे त्यांचा विश्वास आजही आमच्या शेवंताबाई यांचुबाईंवरती नाही त्यांचा विश्वास मेधाताईंच्या गॅरंटीवर आहे पर्सनल गॅरंटीवर तर हा ॲप्रोचमधला फरक आहे जिथे मोहम्मद युनुसानं देशा म्हणजे देशाच्या सरकारने पण मदत केली okay. हा फरक आहे आणि इन्शुरन्समध्ये मायक्रो इन्शुरन्समध्ये बांगलादेशमध्ये काम अजून झालेलं नाही जे अन्नपूर्णाने खूप मूलभूत okay. काम केलं मला एखादी अशी केस स्टडी सांगा ना की जिथे तुम्हाला वाटतं तुमचं अगदी पहिलीच केस स्टडी घेऊयात आपण तुम्ही जिथून सुरुवात केली मग कांदा बटाटा विकणाऱ्या त्या महिलेला तुम्ही हजार रुपये दिलेत त्या हजार रुपयाच पुढे काय झालं त्या समोरच आहे त्यांना बोलवू शकतो का इथे एक मिनिट हो, शेवंताबाई हो, प्लीज आ, या तुम्ही ह्या बाजूला ह्या आहेत शेवंताबाई आणि ह्यांना एकोणीसशे त्र्याण्णव साली पहिलं कर्ज मी एक हजार रुपयाचं दिलं त्याला आता झाली अठ्ठावीस वर्ष आणि त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली ह्या अनसुयाबाईत असं कर्वेनगरला राहतात यांना पहिलं कर्ज एक हजारचंच दिलं ना तेवढंच दिलं एक हजाराचं कर्ज घेतलं मग काय केलं त्याचं एक हजारचं कर्ज घेतलं आणि आम्ही काहीतरी व्यवसाय करून आम्ही काहीतरी उदारनिर्वाह करत होतो तर त्या टायमाला आम्हाला काही माहिती नव्हतं कुठली बँक माहित नव्हती काही माहित नव्हतं तेवढं आम्ही आपलं माहीत आम्हाला पैसे घ्यायचं तुमच्या आणि काहीतरी आणायचं कांदा आणि निकायचं त्याच्यानंतर माझ्या आणि ताईंची ओळख झाली ताई यायच्या माझ्याकडं कांदे बटाटे घ्यायला मग त्याला ताईंनी बघितलं ते ता yeah. ता ला ता ला ता की तुम्ही पैसे कुणाला देत आहे कोण आहे मी म्हटलं हाय आपलेच नातेवाईक त्यांना देते म्हणजे ह्यांना मी hmm. लपवलं त्यांना खरं नाही सांगितलं पण ह्यांनी सगळं ते ओळखून घेतलं आणि ते बघितलं माझ्या हातातलं कार्डन बनायला तुम्ही हे कसं पैसे घेता म्हटलं असं झाले मला घेतो आमची आता ताजी रोटी चालते ना एवढं आम्ही बघतो बाकी पुढचं काय बघत नाही पुढचं जे शिकवलं ते ताईने शिकवलं आता व्यवसाय ते त्यांच्या वतीने मी सांगते आता आता त्यांना अन्नपूर्णाने पन्नास हजाराची एफ डी ठेवली त्याचं व्याज मिळतं आम्ही त्यांना देतो आणि त्यांनी सगळं काही करून त्यांनी घराचे दोन मजले वाढवले भाड्याने खोल्या दिल्या आता दोन ना तू मुलगा त्यांचा वारला मिस्टर बांधले त्यामुळे दोन नातू आहेत त्यातला एक त्यांच्याजवळ राहतो बाकी खोल्या भाड्याने देऊन त्यांचा उदार निघावा रुपये आता काय केलं तुम्हाला पहिल्यांदा मी घरी कशी आले त्या घर कसं होतं सर माझं एकदम साधं घर होतं सर माझी मातीचं घर होतं त्यातनं ताईने मी माझी परिस्थिती ताईंना सांगितली माझ्या जावापासून वळख पडली मला म्हणजे मला पण कर्ज हवं आहे माझं घर म्हणजे मला मुलं माझी व्यवस्थित नव्हती राहत म्हणून मी त्या घरासाठी कर्ज काढलं काढला आणि हजार रुपयाच्या घरात पहिली दुरुस्ती केली आता त्यांचंही असं दोन मजली घर आहे म्हणजे चांगलं आता मुलं खरं चांगली व्यवसाय करत होती पण एक मुलगा कोविड मध्ये आता वारला घर बांधायचे पण आम्हाला आम्हाला थोडे थोडं थोडं बांधत चला म्हणजे ह्याला ग्रॅज्युअल हाऊसिंग म्हणतो आपण इन्क्रीमेंटल हाऊसिंग गरीब माणसांना एकदम मोठं घर बांधायला मी त्यांची आता तुमच्या केस स्टडीजच्या अनुषंगाने पुढे काय होऊ शकतं याच्यावर चर्चा करतो आपण दोन केस स्टडीज बघितल्या साधारण एक छोटस कुटुंब हजार रुपयावर स्थिरस्थावर होऊ शकत वाढतात मुळात कर जर तुम्ही करू शकलात तर बँकिंग सिस्टीम का नाही करू शकत तर बँकेत नोकरी लावतात मुळामध्ये इथे माझं जे काही माझी अपब्रिंगिंग ते माझे सामाजिक विचारांचे संस्कार होते हा एक फरक हा माझ्या वडील आणि आई दोघेही सामाजिक क्षेत्रात होते माझे पती माझ्याबरोबर आम्ही विद्यार्थी मुवमेंटपासून एकत्र आहोत त्यामुळे आज चाळीस वर्ष एकत्र संसार चालू आहे आणि त्यांना माहिती आहे की माझी बायको हे असंच काहीतरी करणार <laughs> त्यामुळे हे फरक होते आणि त्यामुळे एक माझ्याकडे दृष्टिकोन होता की कसं आहे सांगू का आता गरीबी आणि भाजी विकणाऱ्या बायका सगळेच बघत असतात mm. पण जे मला दिसलं ते इतरांना दिसलं नाही mm. आजही बँकेतले मित्रमैत्रिणी म्हणतात आम्ही नुसतीच भाजी घेतली तू केवढं केलंस <laughs> आणि त्यांना म्हणजे आनंद आणि अभिमान वाटतो <laughs> सुरुवातीला काही लोकांना वाटायचं की हे काहीतरीच करते हे आहे फसेल yeah. चुकेल mm. पण आज आता अन्नपूर्णाची एवढी सहा मजली स्वतःची इमारत पुण्यात आहे कुठल्याही मदतीशिवाय आज अन्नपूर्णाच्या मागे मी तर म्हणते इमारत आहे स्टाफ आहे दोनशे कोटीचा पोर्टफोलिओ आहे चारशे स्टाफ आहे टर्न ओव्हर आहे दोनशे अडीचशे कोटीचा पण ह्या सगळ्यापेक्षा जे महत्वाचं आहे ते ह्युमन कॅपिटल मानवी जे भांडवल आहे आणि आज ह्या एवढ्या महिला म्हणजे तुम्हाला तर मी टी व्ही शोसाठी नाही बोलत मी कुठल्याही वस्तीत गेले तरी एवढ्या महिला प्रेमाने सहजच जमणार म्हणजे एक, एक अर्ध्या तासात कोणीतरी व्यवस्थित स्टाफ किंवा कोणी फिरलं तर हे जे ह्युमन कॅपिटल आज अन्नपूर्णासोबत आहे आज अन्नपूर्णाला परिवाराला सहा संस्था आहेत आणि आम्ही वेगवेगळे पाळणाघर आहे आमचं इथे शैक्षणिक शिष्यवृत्ती आहे इन्शुरन्सची तर मदत देतो मी आत्ताच सांगितलं तशा इथे चौघीजणी अशा आहेत की त्यांची आई मृत्यू पावली आणि ते आम्ही मदतीचे पैसे दिलेत आज तिच्या दोन सुना दोन मुली आमच्या सभासद तर हे जे ह्युमन कॅपिटल आहे ह्याचं कुठेच तोडच नाही अगदी ह्युमन कॅपिटल हे कोणत्याही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचं अत्यंत महत्वाचं आणि मुळात भारत म्हणून महाराष्ट्र म्हणून ज्यावेळेला आपण बघतो तर आपल्याकडे सगळ्यात स्वस्त काय आहे तर ह्युमन कॅपिटल आहे आणि आपण त्याच्याकडे बघण्याचा पण आपला दृष्टिकोन हा स्वस्तच झाला आहे आणि त्यामुळे दृष्टिकोन आणि गरीब लोक म्हटले की त्यांच्या जीवनाविषयी कोणाला काही आपुलकी नसते आणि म्हणजे मी पण पुष्कळदा लोकांशी बोलतोय त्या त्या महिला अहो म्हटलं गर्दीतल्या नाव माहितीये त्या महिला म्हणजे काय म्हणायचंय ती एक जिवंत हाडामासाची महिला तिच्या मागे कुटुंब आहे तिचे विचार आहेत तिच्या आकांक्षा आहेत आणि ते तुम्ही जाणून घेतलं तर तुम्ही त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकता पण या पूर्ण कारण तुम्ही बँक सोडण्याचा निर्णय घेतला तुम्ही नोकरी करत होता कोणत्या हो, टप्प्यावर असा निर्णय झाला की आता बस झाला आपण बँकेत बारा एक वर्ष बारा वर्ष एक टप्प आता थांबावं या ठिकाणी आणि आता आपण काहीतरी वेगळं करावं सामाजिक कार्यात झोकून द्यावं असा टप्पा कुठे आला असं मुद्दाम ठरवलं नव्हतं पण एक मी बँकेच्या कामात मी धडाडीची युनियन कार्यकर्ती होते तिथेही माझं एक वेगळं विश्व होतं परंतु मला कुठेतरी एक असं जाणवत होतं की बँकेच्या महिला किंवा ह्यांच्यासाठी जेव्हा मी काम करते तेव्हा हा एक उच्चभ्रू वर्ग आहे त्याच्यासाठी काम करणं चूक नाही पण त्याच्यापेक्षा तळागाळातलं वर्ग आहे आणि तिथपर्यंत बँकिंग आणि ट्रेड युनियन मुवमेंट ह्यांनी पोचलं पाहिजे हे माझ्या मनावर बिंबलेले संस्कार होते त्यामुळे मला असं खरं म्हटलं तर ट्रिगरिंग पॉईंट कधी वाटलं तर मला शेवंताबाई भेटल्यावर वाटलं की नाही ह्यांना कर्ज दिलं पाहिजे मग बँक कर्ज देत नाही तर मी देते असा तो प्रयोग झाला मग दहा भाजीवाल्या बायकांचा गट करा मी सगळ्यांना एक एक हजार देते म्हटलं त्या दहातली एक घाबरून पळून गेली नऊ जणी आल्या नऊ जणींना पहिलं कर्ज दिलं आज दोन लाख महिला उभ्या राहिल्या तर हा तो घडता घडता प्रवास घडला मी असं अगदी कॉन्शियसली की मी आता नोकरी सोडते आणि मी आता असं काहीतरी सामाजिक जीवनात झोपून देते असं नव्हतं ठरवलं पण एक काय म्हणतो मनामध्ये एक तळमळ होती आणि हे कोणी करत नाही तर मग मी महात्मा गांधींच्या एका वाक्यावर विश्वास ठेवते इफ यू सी अ प्रॉब्लेम यू बी द सोल्युशन तर हा मला प्रॉब्लेम दिसतोय मग मी सारखं कुरकुर करायची बँक करत नाही हे करत नाही ते करत नाही मी केलं पुढे होऊन मी केलं मग त्याचं हे एवढं झालं पुढे म्हणजे मी चालत राहिले लोकांबरोबर त्या त्या मला मार्गदर्शन करतो त्या ताई ही गरज आहे इन्शुरन्सची गरज आहे ताई आजारपणाची मदत गरज आहे ताई पायणावर गरज आहे ताई आमच्या मुलांना शिकवत नाही आम्ही एक, एकल मात आहोत गरज आहे ही गरज आहे चला आपण मिळून सोल्युशन काढू आम्ही चटईवर बसायचो ओला तर ठरवायचो असं करू तसं करू तसं करू अगदी अगदी छोटे खाणी समस्यांचं निराकरण करण्याचा जर निर्णय घेतला आणि ही समस्या आहे इतक्यापुरती चर्चा न करता त्याचं सोल्युशन शोधणं त्याचा त्याचं उत्तर शोधणं हा जो प्रयत्न असला तर अन्नपूर्ण उभी राहते मुळात अन्नपूर्णा हे नाव अत्यंत सार्थ आहे कारण हजार रुपयाच्या त्या कॅपिटलमधून त्या मदतीमधून जरी त्याला कर्ज म्हटलं जात असलं तरी ते कर्ज कारण त्याला काही तारणच नाही त्यामुळे ते कर्ज काय आहे रिस्क होती सगळीची सगळी त्यामुळे अन्नपूर्णाच्या माध्यमातून जे मिळालं त्यातून कुटुंब उभं राहिलं आणि त्या कुटुंबाच्या दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न सुटला म्हणून ती अन्नपूर्णा <laughs> लोकांच्या जेवणांचा प्रश्न सोडवला आणि अन्नपूर्णा म्हणजे अन्नपूर्णा देवी जी सर्वांना अन्न पुरवते तर आमच्या ह्या अशा लाखो महिला या त्यांच्या कुटुंबाला घरादाराला अन्न पुरवतात या पूर्ण टप्प्यामध्ये असं कधी झालं का की इतक्या वस्त्या तुम्ही जोडल्या इतक्या वाड्या जोडल्या ह्युमन कॅपिटल जोडलं आणि मग ह्युमन कॅपिटल आहे तो राजकारणाचा विचार लागतो <laughs> निवडणूक लढवायचे स्वप्न असतात <laughs> तुम्हाला असं वाटलं निवडणूक लढवा कधी कधी वाटलं नाही निवडणुकीत जावं म्हणून अजिबातच नाही आणि तो मोह कधीही होणार नाही याचं पहिलं तर कारण मी राजकारण खूप जवळून बघितले आणि मी जे राजकारण बघितले ते त्यागाचं राजकारण बघितले डावे पक्ष बघितले त्यामुळे मला पैसा कमवण्यासाठी किंवा इतर वैयक्तिक लाभासाठी मी राजकारणात जावं असं कधीच वाटलं नाही आणि पुढेही वाटणार नाही त्या बाबतीत मी अगदी स्पष्ट आहे आणि माझ्या अवतीभोवतीच्या जगातल्या लोकांना वाटत वाटू शकलं आहे की ह्या बाई नेमकं काय करत आहेत ह्या काहीतरी उभ्या राहतील आपल्याला धोका निर्माण करतील त्यामुळे मला कधीतरी थोड्याशा सॉफ्ट धमक्या किंवा कधीतरी तुम्हाला पुरस्कार देतो तुमच्या महिलांच्या मेळाव्यात बोलवा असे प्रयत्न झाले अशा वेळेला मी माझा फोन स्विच ऑफ सायलेंट मोडमध्ये असतो इलेक्शन जवळ आल्यावरती मी घेत नाही अन्नपूर्णाच्या प्लॅटफॉर्मवरती दोन गोष्टी आम्ही कुठल्या राजकीय पक्षाला बोलवत नाही आणि मी कोणाच्या राजकीय प्लॅटफॉर्मवर जातो पण तुम्हाला आता या पुणे मुंबईच्या तुमच्या या पूर्ण तीस वर्षातल्या प्रवासामध्ये तुम्ही पुण्यातून धारावी सारख्या मुंबईतून तुन पुण्यात आले आणि मग पुण्यातून परत मुंबईचे कामाचा प्रवास पुण्याकडून मुंबईकडे गेलेला आहे तर मुळात तुम्हाला असं कधी नाही वाटलं की आता मुंबई पुण्याच्या पलीकडे जायचंय आणि अजून छोट्या शहरात जायचं आम्ही थोडंफार करतो काम पण हे मॉडेल जे अन्नपूर्णा परिवाराचं जे आम्ही विकसित केलेलं आहे मी आणि माझ्याबरोबर माझ्या सह सगळ्या महिला तर ह्या मॉडेलमध्ये ना फक्त कर्ज देणं आणि कर्ज वसुली नाही आहे तसं असेल तर भारतभर इतर एम एफ आय जशा शाखा काढतात आम्ही काढू शकलो असतो आमच्या ह्या मॉडेलबरोबर वि इन्शुरन्स आहे म्हणजे तिथली हॉस्पिटल्स डॉक्टर्स ते जोडणं आलं आणि त्याच्याबरोबरच्या सगळ्या सेवा उभं करणं आलं आमचं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे सगळं आहे पण तरी तिथे परत पर्सनली स्टाफ लागतो बरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की पाळणा घरं किंवा इतर ज्या सेवा देतोय त्याच्यासाठी असं इथून उठलं तिकडे एक काढलं तिकडे एक काढलं असं नाही होणार ते खूप इंटिग्रेटेड मॉडेल आहे आणि आमचा प्र हे प्रयत्न असा आहे की असं पसरत देशभर जायचं त्याच्याऐवजी पेनिट्रेट व्हायचं आणि जिथे स्पर्श करू ते आमूलाग्र बदल करायचे त्यामुळे आम्ही फोकस्ड एरिया ठेवलं आहे मुंबई पुणा आत्ता त्याच्यातही सांगते की चाळीस टक्के पॉप्युलेशन या स मुंबई पुण्याची आणि इतर सगळ्या महानगरांची ही स्लममध्ये राहते त्यामुळे चाळीस टक्के पॉप्युलेशनपैकी सव्वा लाख म्हणजे अजून जवळजवळ पंचवीस तीस लाख लोकांपर्यंत पोचायचं आहे त्यामुळे इथेच करायला भरपूर आहे तर आणखी कुठे जाता त्यामुळे आम्ही छोट्या शहरांमध्ये थोडंसं महारा ग्रामीण महाराष्ट्रात आहोत पण आम्ही इतर छोट्या कॉपरेटिव बिल्ड केल्या आहेत त्यांचं हँडहोल्डिंग करतो त्यांना आम्ही पैशाची मदत आणि टेक्निकल हँडहोल्डिंग सगळं देतो आता कॉपरेटिव्ह माध्यमातून हे सगळं आपण उभं करतो आहे आता भारत सरकारने कॉपरेटिव्ह ॲक्टमध्ये मोठ्या अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे नवं मंत्रालय आलं आहे कसं बघता या निर्णयाकडे आ, एक तर सांगते की सरकारने जे जे निर्णय घेतले मागल्या काही वर्षात त्याचे काहीचा परिणाम आमच्यावर निगेटिव्ह पण झाला जसं की जी एस टी आहे हां आम्हाला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये कुठलंही एक्झम्शनने आम्हाला भरावा लागतो आणि कुठेतरी तो सगळ्याच संस्थेला भरणं शक्य नाही तो महिलांकडनं घ्यावा लागतो त्यामुळे त्या बाबतीत खरं तर सरकारने विचार करायला पाहिजे होता की सहकारी संस्थांना एक्झम करावं कारण सहकारी संस्था या त्या नफ्याचा वाटा सभासदांपर्यंत पोचवतात त्यामुळे तो शेवटी त्यांचंच नुकसान आहे सभासदांचं आता कोऑपरेटिव्ह ॲक्टमधले जे बदल आहेत तर आमचा सा साधन नावाची भारताची मायक्रो फायनान्सची एक असोसिएशन आहे मी त्याच्या पण बॉडीवर आहे आणि आत्ताच मगाशी आमची एक छोटंसं ग्रुपमधनं चर्चा झाली की सहकारी संस्थांचं आम्ही सतत एक माहिती डेटा हा फायनान्स मिनिस्ट्री गृहमंत्रालय यांच्यापर्यंत पोचवते आम्ही त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करतोय आत्ताच्या घटकेला मी एवढं म्हणेन की नेमकं हे सहकारी कायद्यातल्या बदलांमागे उद्दिष्ट काय आहेत किंवा तो नेमका कसा आमच्यावर परिणाम करेल इतकं सुस्पष्ट चित्र नाही आम्ही ते मिळवायचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही नक्की लेखी पत्रव्यवहार करतो आहे तो गृहमंत्रालय सहकार खातो आता नव्याने त्यांच्याबरोबर मिटिंग ठेवतो आहे आणि फायनान्स मिनिस्ट्री रिझर्व बँक या सगळ्यांबरोबर संपर्कात आहोत आणि भारत सरकारनं आता सहकार मंत्रालयाची ही स्थापना केली आहे आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्र पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होईल मायक्रो फायनान्समधल्या या कोऑपरेटिव इंडस्ट्रीज जी आहे छोट्या छोट्या बँकिंग सिस्टीम ज्या आहेत त्या पुन्हा योग्य उभारी घेतील आणि त्यातून समाज उभा राहील अशी अपेक्षा करूयात आणि तई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येत्या कामासाठी म्हणून आणि तुम्ही जी वेळ दिली त्याच त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद बहिणाबाईंची जात्यावरची ओमी म्हणजे